शिवदुर्ग निर्मित राजगड किल्ला, राजांचा गड आणि गडांचा राजा अशी या राजगडाची ओळख. जवळपास 25 वर्ष शिवछत्रपतींनी स्वराज्याचा राज्यकारभार याच राजगड किल्ल्यावरून पाहिला. राजगड किल्ला हा पुरातत्व खात्याच्या ए ग्रेड मधला किल्ला आहे. राज्य सरकारच्या वतीनं या किल्ल्याचं संवर्धन तर होतच, परंतु एक शिवभक्त म्हणून आपलीही या गडकिल्ल्याच्या वती आपली एक प्रामाणिक भावना असावी, निष्ठा असावी, आणि खरं तर या गडकोटाचं संवर्धन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आपल्या प्रत्येक शिवभक्ताचं आहे. गेल्या 15-16 वर्षापासून सह्याद्री प्रशान महाराष्ट्रातल्या विविध गडकोटावरती स्वच्छता मोहिमेचं आयोजन त्या ठिकाणी करीत आहे, आणि पुरातत्व खात्याच्या परवानगीनं नुकतंच सह्याद्री प्रशानच्या वतीनं त्या ठिकाणी राजगड किल्ल्याच्या स्वच्छता मोहिमेचं आयोजन केलं गेलं. जवळपास 110 पेक्षाही अधिक दुर्गसेवक या राजगड किल्ल्यावरील स्वच्छता मोहीम राबवत असताना आम्हाला फार मोठा ऐतिहासिक ठेवा त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी मिळाला. एक लोखंडी तोफगोळा, एक दगडी तोफगोळा, याशिवाय इतर अनेक वस्तू आपल्याला त्या ठिकाणी भेटल्या. इतकंच नाही तर शिवराई, जवळपास शिवराई सुद्धा 6 नाणी आम्हाला त्या ठिकाणी भेटली. 1834 ते 1944 या काळातील म्हणजे जवळपास 110 वर्षाच्या काळातील जवळपास 14 ब्रिटिशकालीन नाणी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी सापडली. याशिवाय अनेक वस्तू त्या ठिकाणी सापडल्या. खर तर स्वच्छता मोहीम राबवत असताना आमच्यासारख्या सामान्य शिवभक्तांना त्या ठिकाणी इतका मोठा ऐतिहासिक वारसा त्या ठिकाणी जेव्हा आम्हाला सापडला, अक्षरशः आमच्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. नाणी खरं तर वेगवेगळ्या भागामध्ये सापडत असतात, परंतु प्रत्यक्ष राजधानी राजगडावर, या दुर्गराज राजगडावर या नाणी सापडत आहेत, या वस्तू त्या ठिकाणी सापडत आहेत. म्हणाल्यानंतर हे खरं तर आम्हा सगळ्यांची अशी प्रामाणिक भावना आहे की साक्षात शिव छत्रपतींनीच आम्हाला हा आशीर्वाद दिला की काय, अशी प्रामाणिक भावना या ठिकाणी व्यक्त करतो. ज्या काही नाणी असतील किंवा इतर वस्तू असतील या ज्या आम्हाला मिळालेल्या आहेत, या सर्व आम्ही पुरातत्व खात्याकडे त्या ठिकाणी सुपूर्द केलेल्या आहेत. याही पेक्षा या नाण्यासोबत आम्हाला एक अत्यंत महत्वाची वस्तू सापडली, ती म्हणजे तलवार. या तलवारीचा पूर्ण भाग जरी आम्हाला मिळाला नसला, दोन पार्टमध्ये आम्हाला हा तलवारीचा तुकडा त्या ठिकाणी मिळालेला आहे, आणि या तलवारीवर एका बाजूला ए असं साईन आहे, आणि त्याच्या पुढे 5 स्टार मार्क आहेत, आणि त्याच्या पुढे प्लस असं साईन दिलेलं आहे, आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला 6 स्टार मार्क आहेत आणि प्लस असं दिलेलं आहे. नुकत्याच केलेल्या प्राथमिक अभ्यासानुसार हे जे काही शिवराई आहेत, हे कदाचित खरं तर अभ्यासाच्या पुरातत्व खात्याच्या अभ्यासानुसार किंवा संशोधकांसमोर खरी माहिती तर पुढे येईलच आणि ते यायलाच पाहिजे, पण प्राथमिक अभ्यासानुसार ही पेशवाईच्या काळातील नाणी असावी असा एक प्राथमिक अंदाज या ठिकाणी व्यक्त करतो. आणि जे ब्रिटिशकालीन नाणी आहेत त्याच्यावर तर इसवीसन सर्व लिहिलेलंच आहे, परंतु या तलवारीचं विशेष महत्व असं आहे की इतिहास अभ्यासकांना प्राथमिक माहिती घेताना त्यांनी सांगितलं की या तलवारीला अनन्य साधारण असं महत्व आहे, कारण एक स्टार याचा अर्थ या तलवारीने 100 जणांना त्या ठिकाणी मारलेला आहे. जर या तलवारीला 6 स्टार मार्क आहेत तर 600 पेक्षाही अधिक या तलवारीला मारलेला आहे असा प्राथमिक अंदाज येतो. परंतु या वास्तू सर्व पुरातत्व खात्याला त्या ठिकाणी सुपूर्द केल्यानंतर पुरातत्व खात्याला त्या ठिकाणी विनंती केली की या ज्या काही वास्तू सापडलेल्या आहेत, मग ते नाणी असतील किंवा इतर वस्तू असतील किंवा ही जी स्पेशली सापडलेली तलवार आहे, याचा खऱ्या अर्थानं संशोधनात्मक अभ्यास करून ती माहिती सर्व इतिहास प्रेमी समोर या ठिकाणी यायला पाहिजे अशी विनंती पुरातत्व खात्याला त्या ठिकाणी केलेली आहे, आणि ते करतीलच असा मला या ठिकाणी विश्वास आहे. या राजगड किल्ल्याला प्रथम स्थानी म्हणून, अग्रस्थानी म्हणून, जसं रायगड किल्ल्याचं रायगड प्राधिकरणाच्या वतीने त्या ठिकाणी काम होत आहे, तसंच राजगडासाठी एक वेगळी स्वतंत्र समिती स्थापन करून महाराष्ट्र शासनानं या राजगड किल्ल्याच्या वैभवाकडे लक्ष दिलं पाहिजे अशी माझी या ठिकाणी प्रमुख भावना आहे. धन्यवाद. नसाल किंवा संशोधकांसमोर खरी माहिती तर पुढे येईलच आणि ते यायलाच पाहिजे, पण प्राथमिक अभ्यासानुसार ही पेशवाईच्या काळातील नाणी असावी असा एक प्राथमिक अंदाज या ठिकाणी व्यक्त करतो. आणि जे ब्रिटिशकालीन नाणी आहेत त्याच्यावर तर इसवीसन सर्व लिहिलेलंच आहे, परंतु या तलवारीचं विशेष महत्व असं आहे की इतिहास अभ्यासकांना प्राथमिक माहिती घेताना त्यांनी सांगितलं की या तलवारीला अनन्य साधारण असं महत्व आहे, कारण एक स्टार याचा अर्थ या तलवारीने 100 जणांना त्या ठिकाणी मारलेला आहे. जर या तलवारीला 6 स्टार मार्क आहेत
तर 600 पेक्षाही अधिक या तलवारीला मारलेला आहे असा प्राथमिक अंदाज येतो. परंतु या वास्तुसेवा पुरातत्व खात्याला त्या ठिकाणी सुपूर्द केल्यानंतर पुरातत्व खात्याला त्या ठिकाणी विनंती केली की या ज्या काही वास्तू सापडलेल्या आहेत मग ते नाणी असतील किंवा इतर वस्तू असतील किंवा ही जी स्पेशली सापडलेली तलवार आहे याचा खऱ्या अर्थानं संशोधनात्मक अभ्यास करून ती माहिती सर्व इतिहास प्रेमी समोर या ठिकाणी यायला पाहिजे.